सागर सिमेंट, सॉलिड सिमेंट, सॉलिड घर। माझी वसुंधरा अभियानात सोलापूर महानगरपालिकेला पुणे विभागात 2 कोटींचं बक्षीस मिळालं आहे। या मिळालेल्या 2 कोटी बक्षिसापैकी 1 कोटी रुपये हे शहरातील बगीचांच्या सुशोभीकरणासाठी खर्च करण्यात येणार आहेत। या पार्श्वभूमीवर शहरातील निराळे वस्ती येथील माटे बगीचा, पाथरुट चौकातील मुद्गल बगीचा आणि गुरुनानक चौकातील साधू वासवानी उद्यान या 3 बगीचांचं सुशोभीकरण करण्यात येणार आहे। सागर सिमेंट, सॉलिड सिमेंट, सॉलिड घर। केंद्र सरकारनं केलेली गॅस दरवाढ आणि राज्य सरकारनं मांडलेला अर्थसंकल्प याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आगळ्या वेगळ्या पद्धतीनं भजन आंदोलन करून लक्ष वेधलं। यावेळी गॅस सिलेंडर रस्त्यावर आणून आणि बजेटमध्ये महाराष्ट्रातील जनतेचा झालेला अपेक्षा भंग याचा भोपळा फोडून निषेध व्यक्त करण्यात आला। मोदी सरकार आणि राज्यातील मिंदे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। सागर सिमेंट, सॉलिड सिमेंट, सॉलिड घर। जागतिक महिला दिनानिमित्त हिलिंग हँड्स फिजिओथेरपी अँड आयुर्वेदिक सेंटरच्या वतीनं आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरात डॉक्टर नेहा सिंह रोडा यांनी मोफत हाडांची सेटिंग, ऑस्टिओपॅथी, क्रायरोप्रॅक्टिक उपचार केले। बुधवारी खास महिलांसाठी हे शिबिर होतं आणि गुरुवारी सर्वांसाठी शिबिर होतं। दरम्यान या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। डॉक्टर नेहा सिंह रोडा यांनी या शिबिराबाबत अधिक माहिती दिली। सागर सिमेंट, सॉलिड सिमेंट, सॉलिड घर। केंद्र शासनानं वाढवलेली महागाई आणि राज्य सरकारनं सादर केलेलं बजेट हे केवळ आश्वासनं आणि जनतेला गाजर दाखवणारं असल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सोलापुरात जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांच्या नेतृत्वाखाली जनतेला गाजर वाटप करत आंदोलन करण्यात आलं। यावेळी शहर प्रमुख विष्णू कारंपुरी, जिल्हा संघटक अजय दासरी, उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, दत्तात्रय वानकर, भीमाशंकर मेहत्रे, शहर संघटक अतुल भवर, संतोष केंगनाळकर, रवी कांबळे, युवती सेना शहर प्रमुख रेखा आडकी, उपशहर प्रमुख रेवण पुराणिक, सुरेश जगताप, रतन खैरमोडे, धनराज जानकर, लहू गायकवाड, संजय गवळी, चंद्रकांत मानवी, अजय खांडेकर, अण्णा गवळी, दीपक गवळी, सोमनाथ पात्रे, बनसिद्ध काटकर, संभाजी कोडगे, विठ्ठल कुराडकर, सुरेश शिंदे, गुरुनाथ कोळी, पप्पू शेख, रमेश चिलवेरी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते। सागर सिमेंट, सॉलिड सिमेंट, सॉलिड घर। जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर इथं डॉक्टर अनुराधा मोकाशी यांनी विद्यार्थिनींसाठी मासिक पाळी, आहार, आरोग्य या विषयावर सखोल मार्गदर्शन केलं। या कार्यक्रमाची सांगता विद्यार्थिनींच्या प्रश्नोत्तरानं झाली। हा मार्गदर्शन मेळावा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थेच्या प्राचार्या गायकवाड, श्रीमती खेडे, श्रीमती मिठापल्ली आदींनी परिश्रम घेतले। सागर सिमेंट, सॉलिड सिमेंट, सॉलिड घर। मोहोळ नगर परिषदेच्या मंजूर घरकुल लाभार्थ्यांनी बांधकाम सुरू न केल्यामुळं रद्द झालेल्या 571 घरकुलांना मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे। 15 मार्च 2023 पर्यंत ज्यांना बांधकाम परवाने मिळाले आहेत त्यांनी बांधकाम सुरू करायचं आहे। ज्यांना बांधकाम परवाने मिळाले नाहीत त्यांनी त्वरित नगर परिषदेशी संपर्क साधून बांधकाम परवाने काढून घ्यावेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोहोळ शहरच्या वतीनं नगर परिषदेसमोर 6 मार्च रोजी धरणे आंदोलन करण्यात आलं होतं। या आंदोलनानंतर माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार यशवंत माने, अजिंक्य राणा पाटील यांनी पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं होतं। पाठपुरावा केल्यानं अखेर 571 घरकुलांना मुदतवाढ मिळाल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष प्रमोद डोके यांनी दिली। सागर सिमेंट, सॉलिड सिमेंट, सॉलिड घर। स्वस्तिक सामाजिक संस्था डॉक्टर वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, जिल्हा अंधत्व निवारण समिती, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सोलापूर, महानगरपालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री प्रख्यात नेत्ररोग तज्ञ डॉक्टर तात्याराव लहाने, जे जे हॉस्पिटल नेत्र विभागाच्या प्रमुख रागिणी पारेख यांच्या प्रमुख उपस्थितीत मोतीबिंदू तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आलं। या शिबिरात जवळपास 1500 शिबिरार्थींनी सहभाग घेतला होता। त्यापैकी 700 शिबिरार्थींना उच्च रक्तदाब,
आणि मधुमेह आढळून आला, त्यामुळे औषधोपचारानंतर पुढील शस्त्रक्रिया केली जाणार आहे। तर उर्वरित 800 शिबिरार्थींवर मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। डॉक्टर तात्याराव लहाने आणि डॉक्टर रागिणी पारेख हे स्वतः शस्त्रक्रिया करणार असल्याची माहिती स्वस्तिक सामाजिक संस्थेचे प्रमुख डॉक्टर किरण देशमुख यांनी दिली। सागर सिमेंट सॉलिड घर। महावीर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या स्वमालकीच्या 3 मजली वातानुकूलित वास्तूचा शनिवार दिनांक 11 मार्च रोजी स्थलांतर सोहळा सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमाला अप्पर निबंधक सहकारी संस्था शैलेश कोथमिरे, जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड, जिल्हा विशेष लेखापरीक्षक विष्णू डोके यांना अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आल्याची माहिती बँकेचे चेअरमन दीपक मुनोत आणि संचालक मंडळाने दिली। सागर सिमेंट सॉलिड घर।